दिवस सही आहे एका नावावर मी शोचं नाव आणि सगळ्या गोष्टी नंतर पण मंदार दादाच्या डिरेक्शनच्या अंडर काम करायला मिळणार आहे ह्यासाठी मी तो शो लगेच घेतला आणि येस कोइन्सिडेंटली मी त्या फायर वेंट आउट लाइट्स वेंट डाउन व्हेन यू फील लॉस्ट इन योर शॅडो डोंट फील. सो हॅलो गाइज, व्हाट्स अप, वेलकम बॅक टू माय चॅनल एव्हरीवन. आय होप यू गाइज आर डूइंग ग्रेट. सो वेलकम इन द अनदर ब्लॉग गाइज. सो इट्स 2 o'clock इन द आफ्टरनून. अभी मैं एक जा रहा हूँ एक इवेंट के लिए. सो ये इवेंट है महाराष्ट्र टाइम्स का, जैसे आपने लास्ट ब्लॉग में देखा रहेगा. मैं एक और महाराष्ट्र टाइम्स के इवेंट में गया था. सो नाउ ये सेकेंड है. अभी ये है मेरे घर के, मीन्स नॉट दैट मच फार अवे फ्रॉम माई होम, नॉट दैट मच, 15 मिनट्स डोंबिवली में ही है. सो चलते फटाफट. हर टाइम की तरह हम लेट है. आई नो ये बता के बोर हो गए हमें और आप लोग भी हुए रहेंगे. छोड़ दो, तो चलते फटाफट. और कैसा दिख रहा हूँ मैं बताओ जरा. ये देखो ऐसा कुछ पहना है, शर्ट और नीचे शूज आएंगे जीन्स. कैसा लग रहा हो बताओ जरा, चाहे कमेंट्स में हार्ट स्पैम करो, मैं समझ जाऊंगा. हॉट दिख रहा हूँ मैं, वैसे तो हॉट ही हूँ बट कमेंट्स में हार्ट स्पैम करो, मैं समझ जाऊंगा अच्छा दिख रहा हूँ. जो चलते फटाफट चलो. सुबह अभी मैं घर से निकल चुका हूँ. सो वो इवेंट है, मराठी सीरियल एक्ट्रेस आने वाले बहुत सारे वो इवेंट के लिए एज अ गेस्ट. सो बहुत मज़ा आने वाले है. सो बहुत मज़ा आने वाले है. आप लाइक कर दो फटाफट, मैं चलता हूँ लेट. आ गए फाइनली स्टेशन. ये इंसान इतनी घाई करता है ना, बहुत बोल कुछ तो बोल कुछ तो बोल और कट कट जाने वाला है, सब जाने वाला है. बोल और बोल, सब जाएगा ये. फाइनली अभी आ गए डोंबिवली, रिक्शा से जा रहे सीधा वेन्यू पे. सो गाइस फाइनली आ गए अभी लोकेशन पे. ये डोंबिवली जिम खाना. ये वाव, एंट्रेंस में गणपति बाप्पा की मूर्ति है. वाव, एक नंबर. तो चलते अभी ऊपर. आ गए अभी लोकेशन पे. ये देखो डोंबिवली जिम खाना. फर्स्ट टाइम आया हूँ मैं यहाँ पे. गणपति बाप्पा मोरिया, बहुत ही अच्छा दिख रहा है ये जिम खाना लग रहा है. सो ये फर्स्ट फ्लोर. वाह, वॉल्स तो देखो यार एक नंबर. चलो ऊपर चलो. सो ये यहाँ पे इवेंट है. ये देखो, ये देखो यहाँ पे पूरा इवेंट है. अभी ये सीरियल का नाम है, आई थिंक सो. ये सीरियल का नाम है ना रे, इवेंट क्या नाम है, सॉरी इवेंट का नाम है सासू सुना लेगी. और आने वाले गेस्ट ये है, आने वाले गेस्ट से देख लो. कोई पहचानता है कि इसको? मैं इसको पहचानता है. ये इसको कौन नहीं पहचानता है, इसको सब पहचानते. कौन सा शो रे, कौन सा शो? पैठनी. ढक 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 बोल क्या क्या बोल रहा था. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर, हाँ होम मिनिस्टर शो आता है इसका. बराबर. ये देखता है ना ये शो, होम मिनिस्टर ये देखता है. ये लेडीज शो तो पहले देखता है घरे. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं नहीं, सुके सुके सुके. सो ये यहाँ पे इवेंट है. ये देखो, ये देखो, ये देखो, यहाँ पे पूरा इवेंट है. अभी ये सीरियल का नाम है, आई थिंक सो. ये सीरियल का नाम है ना रे,
इवेंट क्या नाम है, सॉरी इवेंट का नाम है सासू सुना लेगी, और आने वाले गेस्ट ये है। आने वाले गेस्ट से देख लो कोई पहचानता है कि इसको? मैं इसको पहचानता है, ये इसको कौन नहीं पहचानता है, इसको सब पहचानते। कौन सा शो रे, कौन सा शो? पैठनी ढगड़क ढगड़क बोल क्या क्या बोल रहा था होम मिनिस्टर होम मिनिस्टर, हाँ होम मिनिस्टर शो आता है इसका, बराबर। ये देखता है ना ये शो, होम मिनिस्टर ये देखता है, ये लेडीज शो तो पहले देखता है अरे तू ए हे, रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। गाइस आप लोग को एक चीज दिखाता हूँ, ये देखो विंडो के बिल्कुल बाहर क्या पूरे, अरे साले ओपन करना, बंद कर दिया नल्ले ने। ये देखो बहुत कितना बड़ा फूल है, माँ कसम एक नंबर रे, बहुत ही बड़ा फूल है ये, एक नंबर मस्त फूल है। और ये देखो स्नैप का 14, स्नैप का 14 है, बड़ा हरामी हो रस्त्यावरती धावताना बघायला आम्हाला आवडेल। या सगळ्या माऊली इकडे सज्ज आहेत, प्रत्येकीला एक पहिला कॉमन प्रश्न विचारतो की साधारणतः ज्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून या आपल्या कुटुंबाच्या सदस्य झालेले आहेत, ती व्यक्तिरेखा त्यावेळेला त्या व्यक्तिरेखेसाठी त्यांची निवड कशी झाली होती? कमी रस्त्यावरती धावताना बघायला आम्हाला आवडेल। या सगळ्या माऊली इकडे सज्ज आहेत, प्रत्येकीला एक पहिला कॉमन प्रश्न विचारतो की साधारणतः ज्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून या आपल्या कुटुंबाच्या सदस्य झालेले आहेत, ती व्यक्तिरेखा त्यावेळेला त्या व्यक्तिरेखेसाठी त्यांची निवड कशी झाली होती? कमी म्हणजे तर चार दिवस सासूचे या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर त्यावेळेला खरं तर मी फक्त नाटकातनं कामं करत होते, माझी मेन रोलची अशी भूमिका असलेली सिरियल ती पहिलीच, कॉमेडी नाटकात काम करत होते त्यामुळे। आणि मधुगंधा कुलकर्णी यांना, म्हणजे आमची लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांना वाटलं की मी ही भूमिका करू शकेन आणि मी ती चॅलेंज म्हणून स्वीकारली आणि ती आता करते। तर चार दिवस सासूच्या वेळेला तुझी कुठल्या भूमिकेसाठी निवड झाली होती? अनुराधा ही भूमिका केली, भूमिका सुमेची होती, बरोबर। मग साधारणतः असं एकंदरीत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुझ्या नवऱ्याने चॅनलला फोन केला होता आणि असं सांगितलं होतं की इतक्या वर्षात साधारणतः खास्टपणा काय आहे तो आमच्या नशिबी आलेला आहे, तो आता टेलिव्हिजनवर दाखवा। इफ आय रिमेंबर आपण उचापती नावाचा शो करत होतो तेव्हा, आणि तेव्हा माझं लग्न ठरलं आणि चार दिवस करायचे की नाही असा तिचा प्रश्न सुरू होता। सून टू सासू प्रवास जो आहे खरं आपण इथे त्यालाच बोलवायला पाहिजे तर आपल्याला कळू शकेल सगळा प्रवास। पण हा उचापती प्रकार कुठला होता, म्हणजे कुठल्या वाहिनीवर होता? उचापती दूरदर्शन 5 मिनिट शो असायचा, दामिनी नंतर यायचा तो आणि भूतावरून एक मला सांगायचं आहे, आज इतकी वर्ष मनात ठेवलेली गोष्ट बोलूनच टाकतो। हर्षदा ज्या बिल्डिंग मध्ये राहते तिची विंग आहे बी आणि माझं घर आहे ए विंगला, त्यामुळे ए आणि बी ज्या बी विंग्स आहेत त्याच्यामध्ये ना दोघी म्हणजे आमचं घर असं पाठीला पाठ लावून असतं ना तसं आहे, एकमेकाला हॅलो करतात। विषय असा आहे की सोहम जेव्हा लहान होता तेव्हा सोहमला या जगात सुचित्रा जर सोहम जेवला नाही तर त्याला सांगायचं जेव नाही तर हर्षदा येईल, हर्षदा मावशी। सुचित्राला वाटलं असेल की तिच्यापेक्षा जास्त जरा पॉवरफुल आहे किंवा असंही बघू शकतो। चार दिवस तरी या एका नावावर मी शोचं नाव आणि सगळ्या गोष्टी नंतर पण मंदार दादाच्या डिरेक्शनच्या अंडर काम करायला मिळणार आहे ह्यासाठी मी तो शो लगेच घेतला आणि येस कोइन्सिडेंटली मी त्यावेळी ऍक्च्युली डोंबिवली मध्येच होते, सो दॅट वॉज अ फन मोमेंट आणि मला आता डोंबिवली ती मेमरी शेअर करता आली। मस्त बघा ना की छोट्या छोट्या आठवणी असतात, त्या आठवणी पुढे
म्हणजे आठवणी वगैरे जी सगळी जुनी टीम आहे ना ती बसलेली होती आणि त्या एकदम मोठ्या मोठ्या आणि हसायला लागले. तर नितीन वैद्य आली, केविनचा दरवाजा उघडला आणि काय बाहेर झालं म्हणून बघितलं तर अच्छा आदेश आलाय का, तर एक मिनिट आत ये रे म्हणून मला त्यांनी आत बोलवलं आणि मला सांगितलं आदेश आता जे त्या सगळ्या बायका बसल्यात ना पाच सहा त्या इतक्या हसतायत ना, हे असंच घरी जाऊन करशील का लोकांच्या? म्हटलं असं घरी जाऊन लोकांना हसवायचं म्हणजे काय करायचं, काय नाही तू जा आणि त्यांच्याशी गप्पा मार. तर म्हटलं पण नितीन काय कार्यक्रमाला काय? हे बाई काय झालंय, चक्रव्यूह नावाची मालिका बंद होत होती आणि 13 दिवसांचे काहीतरी आपल्याला एक गॅप भरायचा आहे अर्ध्या अर्ध्या तासाचा. तर तू जाऊन फक्त काय कर, तुला कॅमेरा देतो, तू कॅमेरा घेऊन जा, जे कोणी भेटतील त्यांच्याशी गप्पा मार घराघरात जाऊन आणि मग काहीतरी बक्षीस दे आणि आपण ते टेलिकास्ट झालं तर बघूया करता येईल का. म्हटलं म्हणजे काय करायचं? तो म्हणाला की एक बघू ना घराघरातल्या स्त्रीचा सन्मान. म्हटलं बरं असं, आणि किती करायचं? 13 दिवस. 13 तर 13 म्हणून ते कॅमेरा घेऊन आम्ही लालबागला गेलो. लालबागला मला अजून आठवत आहे हा कार्यक्रम करायचं ठरलं आणि पहिला फोटो माझ्याकडे आजही तो फोटो जपून ठेवलेला आहे. त्यावेळेला भारत माताच्या बाजूला कुठली ती बिल्डिंग अत्यंत फेमस बिल्डिंग ज्याच्यामध्ये चांदोबा चांदोबा भागला. सो गाइस डन विथ द इव्हेंट, बहुत मजा आया इव्हेंट में. मराठी जी मराठी में शो आता है ना, काय शोचं नाव काय विसरलं, होम मिनिस्टर का जो लोग मराठी लोग है वो लोग को पता रहेगा आदेश बांदेकर आया था. बहुत बहुत मजा आया, इवेंट बहुत ही अच्छा था. सो ये ब्लॉग भी करते यहीं पे एंड. आई होप आप लोग को मजा आया होगा. मज़ा आए तो वीडियो को लाइक कर देना और चैनल पे नहीं तो सब्सक्राइब कर देना. आई विल सी यू गाइस इन द नेक्स्ट वन. टिल देन टेक केयर, गुड बाय, पीस आउट, बाय.